अच्छा पहले सगळ्यांनी मम्मी बसली होती मग काय होतं ब्लॅक टी लोक नाही बघा ब्लॅक टी बनवलाय आज मला तर आवडतो ब्लॅक टी इकडं तनु दीदी प्रांजला चारत आहे इकडं वहिनी बसल्यात प्रिया चहा प्यायला तर चहा सोबत आहे आज खाली तर चला चहा पी आता परत म्हणताना तुम्ही चहा प्यायला बोलवलं नाही आम्हाला तुला खायचं नको खाऊ पाणी पी पाणी पी चार बटर संपलेत मम्मीचे आमचे आणि वहिनीचा दुखी एकच संपन आहे तर काही दुसरं घेतले आत्ताशी आणि आमचे दोन चार संपलेत खातच नाही काही कवर एक बटर खायला त्यांना 5 मिनिटं लागल्या मम्मी तर झालं चहा पिऊ या चहा पेला चहा पितोय आज काय स्पेशल डिश आहे खिचडी भात बनवायचे चपाती बनवायची आणि खिचडी भात सोयाबीनचा बनवायचा आहे आज तले छान आहे आता मम्मी काय करते बघूया आत्ताचा वहिनीचा टाइम आहे स्वयंपाक करायचा तर रात्रीचा सर्व स्वयंपाक वहिनीच करतात तर मम्मी काय करते बघूया आपण चला मम्मी काय करते बघू मम्मी काय करते तू मम्मी टीव्ही बघायचं काम चाललेलं आहे मम्मीचं कारण मम्मीकडे रात्रीचा ही आहे प्रांजलची मैत्रीण प्रांजलला खूप साऱ्या मैत्रिणी आहेत इथे तर ती प्रांजल प्रांजल हाय बोल बा मम्मीने म्हणते थंडी थंडी आवाज आली कारण खूप गरम होतं इकडं तर हवा छान पैकी लागते तर आज आमची इथं पण स्पेशल डिश बनवली छान पैकी तिकडं बहिणी बनवायचं पण चाललं बहिणी चला चला बनवते काय बनवते दाखवत नंतर तोपर्यंत तोपर्यंत लसूण वगैरे हे करतात ठेचतात ते तर खूप दिवसांनी मी किचनमध्ये आलेले आहे तर मम्मी म्हटली तुझ्या हातात मी काहीतरी बनव तुझ्या हाताचं छान छान तर म्हटलं सोयाबीनचा भात बनवते तर मी कांदा कापलेला आहे कुकरमध्ये तेल टाकले आणि चल चला मग मम्मीचा आवडीचा सोयाबीन भात बनवते तर सोयाबीन आधीच भिजून ठेवले होते आणि माझ्यामध्ये तिला वहिनी पण होत्या तर त्याच्यामध्ये आधी जिरे मोहरीची फोडणी टाकली वहिनी सोयाबीनचे 2 तुकडे करतायत तर त्याला भात बनवायचं काम चाललेलं आहे माझं तर त्याच्यासाठी मी कांदा कापून घेतला होता इथं अद्रक लसूणची पेस्ट टाकली त्याच्यामध्ये आणि चाललं आहे माझं काम वहिनीच्या सोबत गप्पा वगैरे आणि इकडं वहिनी पण मला थोड्याशा मदत करत होत्या कारण खूप दिवसांनी मी किचनमध्ये आली होती शक्यतो मी माहेरी आल्यावर किचनमध्ये येत नाही कारण सर्व आहे तर ताट भेटलेलं असतं जिथं जेवायचंच असतंय आपल्याला तर इकडं बनवत होते भात आता पनीरची मला एक कमेंट पण आलेली की ताई तुम्ही तुमच्या मम्मीसाठी पनीरची भाजी पण बनवा नक्कीच पनीरची भाजी मम्मीसाठी बनवेल मी आणि तर चला इथं सोयाबीन टाकते कुकरमध्ये आणि मी भातामध्ये थोडंसं फिकट भात बनवला कारण प्रांजल जास्त तिखट खात नाही ना तर थोडंसं मटण मसाला टाकलेला आहे कारण मटण मसाल्याने टेस्ट छान लागते तर याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पण पावडर टाकली मीठ टाकलं आहे वरतून हळद टाकली वहिनीने डबल मीठ टाकली मी परत तिसऱ्यांदा मीठ टाकलं कारण मला अंदाज माहिती असतो किती मीठ लागेल वगैरे तर थोडंसं तेल टाकलं कमी पडलं होतं तर चला मग मस्त सोयाबीनचा भात बनवते तर तांदूळ ऑलरेडी धुवून ठेवले होते तर आता त्याच्यामध्ये टाकते मी तर सोयाबीनचा भात मला खूप आवडतो आणि प्रांजलनी पण काल पहिल्यांदाच खाल्ला होता तिला पण खूप आवडला सोयाबीनचा भात तर कारण तिला चिकन खायची सवय ना आणि सोयाबीन भिजवल्यानंतर थोडंसं चिकनच्या चिकनचीच टेस्ट लागते तर चला मग इकडे सोयाबीनचा भात झाला इकडे मम्मी आली तर मम्मी म्हणती काय बनवती तर म्हटलं अगं तुझ्या आवडीचं सोयाबीन भात बनवते कारण मम्मीला माहीत नव्हतं मी सोयाबीनचा भात बनवते कारण ती गिरणीत गेली होती नानायला तर सोयाबीनचा भात झालेला म्हणजे झाला नाही गॅसवर ठेवला होता मी आता थोड्या वेळ लागेल त्याला शिकायला 4 शिट्ट्या होऊन द्यायच्या होत्या
इकडे झाकण लावलंय मी, तर त्याला शिट्टी लावली, तर झालेला आहे भात. तर भात कुकरला लावून आम्ही थोडा वेळ बसलो, वहिनी तिथं बसल्या होत्या, मम्मी टी व्ही बघत होती, आणि इकडे प्रांजलच्या मैत्रिणी आल्या होत्या. हे बघा प्रांजलच्या मैत्रिणी, आणि प्रांजली तर छानपैकी खेळती, कारण त्याला मैत्रीण भेटली. मला तर खूप टेन्शन होतं प्रांजलचं, तर ती खेळती का नाही, तर खेळत होती. त्याका ती मैत्रीण आहे प्रांजलचं, तिचं नाव एंजल आहे. आणि बघा ती प्रांजल कशी खेळवणे दाखवत आहे. तर काय नाही, तर प्रांजल पण खुश आहे. ते बघा काय बडबड करते काय माहिती. आणि तिकडे बघा एंजल आणि वहिनी बसल्या होत्या निवांत, कारण त्यांनी भात टाकला होता गॅसवरती, आणि त्यांचा स्वयंपाक दम्मादम्माने असतो, दम घेत असतोय. तर इकडं त्या पीठ मळत होत्या, तर चला इकडं पीठ मळत होते. मी विचारलं त्यांना काय भाजी बनवायची, कारण भाजी बनवायची परमिशन मम्मी सांगते त्यांना काय बनवायचं वगैरे. तर काल आम्ही साधं सोपंच बनवलं होतं, मसाले भात वगैरे, आणि भाजी बनवायचं त्यांना सांगायचं बाकी होतं, कारण मम्मी सांगते त्यांना काय भाजी बनवायची. आणि इकडं मम्मी चाललेली आहे गिरणे दळण आणायला, आणि इकडं बघा प्रांजलने दूध आणले, आणि ते समोर गाडी जी दिसते ना ती दूधवाल्याची गाडी आहे. आणि प्रांजलने आज पहिल्याने तिथं जाऊन दूध आणलं होतं, तर तिला खूप छान वाटलं दूध आणले म्हणून, कारण इकडं तर आईच दूध आणतात. तर इकडं मम्मी चालली गिरणे दळण आणायला. बघा प्रांजलची मैत्रीण प्रांजलच्या पाठीमागेच असते, प्रांजलला काही सोडतच नाही. कसं आहे मम्मी इथे दळण, कसं किलो आहे? म्हणजे किती? म्हणजे किती रुपयाच? 30 रुपयाचं, 6 किलोच आहे. 6 किलोची पाहिजे वरती. मम्मी चला जेवायला जेवतोय आम्ही. तर आज बनवले आम्ही शेंगदाण्याचं बेस. तर चला मग जेवायला आम्ही जेवतोय. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.